चित्रकार हेमा उपाध्याय आणि वकील हरीश बंभानी यांच्या हत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोघांच्याही हत्येसाठी गुंगीचं औषध वापरलं गेल्याचं उघड झालंय. जयपूरहून हे गुंगीचं औषध आणलं होतं आणि ते आणण्यासाठी 3 आरोपी जयपूरला गेले होते. हत्येनंतर हे औषध फेकून देण्यात आलं. दरम्यान या प्रकरणी अटक केलेल्या 5ही आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हेमाचा पती चिंतन उपाध्यायसह 5 आरोपींना पोलिसांनी आज कोर्टात हजर केलं. यावेळी कोर्टानं चिंतनला 1 जानेवारीपर्यंत तर इतर 4 आरोपी 28 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीस ठोठावली आहे. हत्येच्या दिवसापासून चिंतनची चौकशी सुरू होती. याआधी पोलिसांनी या प्रकरणी 4 आरोपींना अटक केली होती. यानंतर कांदिवली पोलिसांनी हेमाचा पती चिंतनलाही अटक केली. मात्र मुख्य आरोपी विद्यासागर राजभर अद्यापही फरार आहे. या 4 आरोपींची पोलीस कस्टडी रिमांड 28/12/2015 माननीय न्यायालयाने दिलेली आहे. ही एक आरोपी चिंतन उपाध्याय यास अटक करण्यात आलेली आहे. त्यास पोलीस कस्टडी रिमांड मागणीकरता हजर करण्यात आले. माननीय न्यायालयाने 1/1/2016 या आरोपीची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. हा गुन्हा कट रचून केल्याचे तपासादरम्यान निदर्शनास आल्याने गुन्ह्यास भादवी कलम 120 ब 109 याचा अंतर्भाव करण्यात आलेला आहे.